रामकृष्ण हरी मागील व्हिडिओमध्ये आपण प्रेमस्वरूप अशा भक्तीचे स्वरूप पाहिलेत तर आज आपण प्रेमातील अन्यन्यता पाहणार आहोत ती प्रेमस्वरूप भक्ती ही कामनेने युक्त नसते कारण ती निरोधाच्या स्वरूपाची आहे ही प्रेमभक्ती संपूर्णपणे त्यागाच्याच स्वरूपाची आहे त्या भक्तीमध्ये धन संतान कीर्ती स्वर्ग इत्यादीची गोष्ट तर सोडा पण मोक्षाची सुद्धा इच्छा राहू शकत नाही ज्या भक्तीच्या बदल्यात काहीतरी मागितले जाते किंवा काही प्राप्त करून घेण्याची आशा किंवा आकांक्षा असते ती भक्ती कामनेने युक्त असते तो स्वार्थाचा व्यापार होतो प्रेमरूप भक्तीमध्ये भक्त आपला प्रियतम असा जो भगवान आणि त्याची सेवा या दोन गोष्टी सोडून आणखी कशाचीही अपेक्षा करीतच नाही श्रीमद भागवतात भगवान कपिलदेव सांगतात की माझे प्रेमी भक्तगण माझी सेवा सोडून सालोक्य साष्टी सामिप्य सारुप्य आणि सायुज्य या पाच प्रकारच्या मुक्ती दिल्या गेल्या तरीसुद्धा त्या मुक्तीत ते भक्त घेत नाहीत सालोक्य म्हणजे भगवंताच्या समान लोकाची प्राप्ती साष्टी म्हणजे भगवंताप्रमाणे ऐश्वर्यप्राप्ती सामिप्य म्हणजे भगवंताच्या जवळ स्थानप्राप्ती सारुप्य म्हणजे भगवंताप्रमाणे स्वरूपप्राप्ती आणि सायुज्य भगवंतामध्ये लयप्राप्ती मुक्ती दिल्या गेल्या तरीसुद्धा त्या मुक्ती ते भक्त घेत नाहीत यथार्थ भक्ती उदयास आल्यावर कामना तर नष्ट होऊन जातात कारण ती भक्ती निरोध या स्वरूपाची म्हणजे त्यागाने युक्त आहे आता तो निरोध म्हणजे काय लौकिक आणि वैदिक अशा सर्व कर्माच्या त्यागाला निरोध असे म्हणतात प्रेमाभक्तीमध्ये हा कर्मत्याग आपोआपच घडून येतो प्रेमामध्ये मदोन्मत असणारा भक्त आपल्या प्रियतम भगवंताला सोडून दुसरी कोणतीही गोष्ट जाणत नाही त्याचे मन सदा श्रीकृष्णाकार बनून राहते त्याच्या डोळ्यासमोर सदा सर्वत्र प्रियतम अशा भगवंताची मूर्तीच राहत असते त्याचे मन दुसऱ्या वस्तूकडे जातच नाही भगवंताला सांगितले होते हे प्रियतम आमचे चित्त आनंदाने घरातील कामामध्ये आसक्त होऊन राहत होते ते तू चोरून घेतलेस आमचे हात घरातील कामामध्ये लागले होते ते सुद्धा क्रियारहित होऊन गेले आणि आमचे पाय सुद्धा तुझ्या पादपद्मांना सोडून एक पाऊल सुद्धा मागे हटण्याची इच्छा करीत नाहीत आता आम्ही घरी कसे जावे आणि जाऊन करावे तरी काय जगाचे चित्र चित्तातून नष्ट होऊन गेल्यामुळे तो भक्त कोणतेही लौकिक स्मार्थ अथवा वैदिक कार्य करण्यास लायक राहत नाही यामुळे ती सर्व कर्मे आपोआपच सुटून जातात त्या प्रियतम अशा भगवंताच्या ठिकाणी अन्यन्यता आणि त्याला प्रतिकूल असणाऱ्या विषयांमध्ये उदासीनता यांना सुद्धा निरोध असे म्हणतात बाह्य ज्ञान होत आहे अशी स्थितीमध्ये सुद्धा प्रेमी भक्त हा आपल्याला प्रियतम असणाऱ्या भगवंताच्या बाबतीत अन्यन्य भाव ठेवीत त्याला प्रतिकूल असणाऱ्या कार्यांमध्ये संपूर्णपणे उदासीन राहत असतो अशा प्रकारे सावधानपणे होणाऱ्या कर्मांना सुद्धा निरोध असे म्हटले जाते प्रेमी भक्तांच्या द्वारा होणारी प्रत्येक क्रिया ही आपल्या प्रियतम भगवंताला अनुकूल अशी होत असते आणि अन्योन्य भावाने त्याच्या सेवेसाठीच होत असते ज्याप्रमाणे सूर्याच्या द्वारा कुठेही अंधार होत नाही किंवा अमृताच्या मार्फत मृत्यू होऊ शकत नाही त्याचप्रमाणे त्या भक्ताच्या द्वारा प्रतिकूल क्रिया तर होतच नाही आपल्या प्रियतम असलेल्या भगवंताला सोडून दुसऱ्या आश्रयाच्या त्यागाचे नाव अन्यन्यता होय प्रेमी असलेल्या भक्तांच्या मनात आपला प्रियतम जो भगवान त्याच्याशिवाय अन्य कुणी आहे अशी कल्पनाही येत नाही तेव्हा त्या स्थितीत तो दुसऱ्या कुणाचे भजन कसे बरे करील तो तर चराचर विश्व हे आपल्या भगवंताचे शरीर आहे असे जाणत असतो त्याला दुसरे काही दिसतच नाही जर कोणी त्या भक्ताला दुसऱ्या कुणाची तर गोष्ट सांगू लागला तर तो ती ऐकण्याची इच्छाही करीत नाही अथवा ती त्याला ऐकूही येत नाही जर कुठे जबरदस्तीने ऐकणे भाग पडले तरीसुद्धा त्याचे मन तर तिकडे आकर्षित होतच नाही महादेवाची अन्यन्य उपासक अशी जी पार्वती तिला सप्तर्षींनी महादेवांचे अनेक दोष सांगून तिला सांगितले की तू तु शिवापासून तुझे मन दूर हटव आणि सकल सद्गुणांनी संपन्न अशा भगवान विष्णूकडे मन लाव त्यावेळी शिवप्रेमाची मूर्ती अशा भगवती पार्वतीने उत्तर दिले की शिव हे जर मला वर म्हणून मिळाले नाहीत तर कोट्यावधी जन्म झाले तरी मी कुमारी राहीन याच प्रकारे गोपींनी सुद्धा उद्धवाला सांगितले उधो मनमाने की बात छोहारा छाडी अमृत फल विष खात उद्धवा हे सर्व मनाच्या मानण्यावर आहे विष कीटक हा खा द्राक्षे खारीक अशी गोड फळे सोडून देऊन विषच खातो अशा प्रकारे प्रेमी भक्त हा आपल्या प्रियतम असणाऱ्या एकमात्र भगवंताला जाणून त्याला सर्वस्व मानून जसे माशाला फक्त पाण्याचा आश्रय असतो त्याप्रमाणेच फक्त भगवंताचाच आश्रय घेऊन तो भक्त सर्व क्रिया त्या भगवंताच्या करतो एक भरोसो एक बल एक आस विश्वास एक राम घनश्याम हित चातक तुलसीदास चातक पक्षाच्या हट्टाप्रमाणे तो भक्त फक्त भगवंताच्या ठिकाणीच चित्त लावून संपूर्णपणे त्या भगवंतावर अवलंबून राहतो त्या भगवंतासाठी शरीर धारण करतो त्याचे खाणे पिणे झोपणे बसणे चालणे फिरणे देणे घेणे दान पुण्य करणे हे सर्व काही त्या भगवंताच्या होत असते म्हणून त्याची सर्व कर्मे ही भगवंताच्या बाबतीतच अन्यन्य प्रेमभावाने उत्पन्न होत असल्या कारणाने ती कर्मे स्वाभाविकपणेच कल्याणमय होतात लौकिक आणि वैदिक कर्माच्या मधील भगवंताला अनुकूल असलेले कर्म करणे म्हणजेच त्याला प्रतिकूल असणाऱ्या विषयांमध्ये उदासीनता होय अन्यन्य भावाने भगवंतासाठी कर्म करणाऱ्या भक्तांच्या बाबतीत भगवंताला प्रतिकूल असणाऱ्या कर्माचा आपोआपच त्याग होऊन जातो वैदिक किंवा लौकिक श्रौत किंवा स्मार्थ यापैकी जे भगवंताला अनुकूल असणार नाही म्हणजे ज्या कर्मामुळे प्रेमभक्तीच्या वाढीमध्ये सहाय्य मिळणार नसेल असे कोणतेही कर्म तो करणार नाही वेद आणि लोकधर्म या अनुसार पुत्राने मात्या पित्याची स्त्रीने पतीची शिष्याने गुरूची आज्ञा पाळणे हे त्यांच्यासाठी सर्व प्रकारे कर्तव्यच आहे परंतु त्यांची आज्ञा सुद्धा जर भगवत प्रेमाच्या विरुद्ध असेल तर तो प्रेमी भक्त कष्ट सहन करून सुद्धा त्या आज्ञेचा त्याग करतो कारण त्या भक्ताकडून आपल्या प्रिय असणाऱ्या भगवंताच्या प्रतिकूल आचरण करणे हे असंभवनीय आहे गोस्वामी तुलसीदासांनी उदाहरण देताला सांगितले आहे राम वेदे तजीये ताही, कोटी सम परम जाला राम वेदेही बैरी ज्याला सीता हे तो कितीही प्रिय असला तरी त्याचा अत्यंत वैराप्रमाणे त्याग करावा भगवंताला प्रतिकूल असणारी पित्याची आज्ञा प्रल्हादाने मानली नाही भीभीषणाने भावाची संगत सोडून दिली वर्ताने आईची आज्ञा टाळली राजा बळीने शुक्राचार्य गुरुची गोष्ट ऐकली नाही आणि व्रजवणितांनी पतीच्या आज्ञेकडे लक्ष दिले नाही आणि हे जन जगताला कल्याणकारी ठरले कर्मे चार प्रकारचे असतात नित्य नैमित्तिक काम्य आणि निश्चिद्ध यामध्ये मद्य व माणस यांचे सेवन चोरी व्याभिचार इत्यादी निश्चिद्ध कर्मे ही तर सर्वांच्या दृष्टीने त्याज्य होत शास्त्रीय काम्य सकाम कर्मे ही बंधनकारक तसेच जन्ममृत्यूच्या चक्रात टाकणारी असल्यामुळे काम्यानाम कर्मनान्यासम या भगवान कृष्णांच्या वचनानुसार त्याज्य आहेत उरली नित्य आणि नैमित्तिक कर्मे ही कर्मे लौकिक आणि वैदिक विधीला अनुसरून फळांची आसक्ती सोडून फक्त भगवंताच्या आज्ञेनुसार भगवंताच्या पित्यअर्थ करावयास हवीत जी कर्मे भगवंताच्या ठिकाणी प्रेम वाढविणारी असतील तीच कर्मे भगवंताच्या पित्यर्थ करावयाची कर्मे होत गीतेला अनुसरून आसक्ती आणि फळाची आशा सोडून मन वाणी आणि शरीर यांच्याद्वारा भगवंताला अनुकूल असणारी कर्मे करणे व भगवंताला प्रतिकूल असणाऱ्या कर्मांचा त्याग करणे म्हणजेच विरोधी कर्मांविषयी उदासीनता होय प्रेमभक्तीची उन्मादमय स्थिती प्राप्त होईपर्यंत अशा प्रकारची भगवंताला अनुकूल असणारी कर्मे भक्तांकडून स्वाभाविकपणेच होत असतात विधिनिषेधाच्या पलीकडील अलौकिक प्रेमाची प्राप्ती करून घेण्याचा मनातील दृढ निश्चय झाल्यानंतर सुद्धा शास्त्रांचे रक्षण केले पाहिजे म्हणजे भगवंताला अनुकूल अशी शास्त्रोक्त कर्मे करावयास हवीत ज्ञानरहित व विधी आणि विषेद यांच्या पलीकडे अशा प्रेमाच्या सिद्धावस्थेमध्ये लौकिक आणि वैदिक कर्माचा त्याग आपोआपच घडतो तो जाणून बुजून केला जात नाही म्हणून जोपर्यंत प्रेमाची तशा प्रकारची म्हणजे सर्व काही विसरून टाकावयास लावणारी स्थिती प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रेमाच्या नावावर शास्त्राने विहित केलेल्या कर्माचा त्याग कधीही करता कामा नये शास्त्राला अनुसरून भगवंताला सर्व अर्पण आहे या बुद्धीने भगवंताला अनुकूल अशी नित्यनैमित्तिक कर्मे आणि श्रवण कीर्तन स्वरूप भजन हे करीतच राहावे भगवंताचे ते परमोच्च प्रेम भक्ताला प्राप्त होते भगवान स्वतः आज्ञा करतात म्हणून तुझ्या बाबतीत काय करावयास हवे आणि काय करावयास नको याची व्यवस्था करण्यास शास्त्रच प्रमाण आहे हे जाणून शास्त्राच्या विधीला अनुसरूनच तुला कर्मे करावयास हवीत नाही तर पतित होण्याची शक्यता असते जो माणूस जाणून बुजून शास्त्राच्या आज्ञेचे पालन न करता शास्त्राला प्रतिकूल असे उच्चंकलन कार्य करतो आणि त्याला प्रेम हे नाव देऊन दोषमुक्त होण्याची इच्छा करतो तो मनुष्य निश्चितपणे पतित होऊन जातो भगवंताने स्वतः सांगितले आहे जो माणूस शास्त्राचा विधी सोडून मनाला येईल तसा स्वेच्छाचार करतो त्याला सिद्धी प्राप्त होत नाही त्याला परमगती प्राप्त होत नाही आणि त्याला सुखाची प्राप्ती होत नाही जाणून बुजून शास्त्राने विहित केलेल्या कर्माचा त्याग करणे हा प्रेमाचा आदर्श नव्हे तर तो मोह आहे तो म्हणजे वृच्छंखलता आणि स्वेच्छाचार आहे असे करणारा पुरुष हा परिणामी आसुरी योनी नरक आणि दुःख हेच प्राप्त करून घेतो लौकिक कर्मे सुद्धा तोपर्यंत म्हणजे बाह्य ज्ञान असेल तोपर्यंत विधीपूर्वक करावयास हवीत परंतु जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत भोजन इत्यादी कार्य होतच राहतील वैदिक कर्माच्या बरोबर लौकिक उदरनिर्वाह गृहस्थाश्रमांचे पालन इत्यादींसाठीची कार्य सुद्धा सावधपणे भगवंताला अनुकूल अशा प्रकारे करावयास हवीत नंतर एक अशी स्थिती अवश्य येते की जिच्यामध्ये वैदिक व वा लौकिक कर्मे विना सायास सुटून जातात परंतु ती स्थिती प्राप्त होईपर्यंत दोन्ही प्रकारची म्हणजे वैदिक आणि लौकिक कर्मे विधीला अनुसरूनच अवश्य करावयास हवीत नंतर ती कर्मे आपोआपच सुटतील तथापि आहार इत्यादी कर्मे त्या अवस्थेत सुद्धा राहतील कारण ती कर्मे शरीर टिकण्यासाठी आवश्यक आहेत जरी प्रेमाच्या नशेत चूर असणारा भक्त हा आहार इत्यादीसाठी कशाचीही इच्छा करीत नाही तसेच काही क्रियाही करीत नाही तरी आहार इत्यादी प्राप्त झाल्यावर सवयीनुसार अनायासे त्या भक्तांच्या द्वारा आहार केला जातो आणि तो सुद्धा निश्चितपणेच भगवंताचा प्रसाद बनतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील भागात आपण प्रेमरूप अशा भक्तीचे लक्षण आणि उदाहरण पाहणार आहोत